भारत हा वेगवेगळ्या प्रथा परंपरांनी नटलेला देश म्हणून ओळखला जातो त्याचमुळे काही किलोमीटरच्या अंतराने इथे भाषा बदलते राहणीमान परंपरा बदलतात आता दिवाळी सणाबाबतही बहुतांश ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आढळून येतात वसुबारस बोलायचं झालं तर देशात बहुतांशी ठिकाणी दिवाळीची सुरुवात वसुबारस साजरी करून म्हणजेच गायीचं पूजन करून होते मात्र देशातील आदिवासी भागात चक्क वाघाचं पूजन करून दिवाळीची सुरुवात होते याला वाघ बारस असं म्हणतात आदिवासी बांधवांसाठी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा हा दिवस असतो आदिवासींच्या जीवनात वाघ बारस या दिवसाचे विशेष महत्व आहे संपूर्ण देशातील लोक दिवाळी हा सण मसुबारसेच्या दिवशी साजरी करत असतानाच आदिवासी भागात मात्र वाघ बारस साजरी करण्याची अनोखी परंपरा आज देखील आदिवासी बांधवांनी तितक्याच उत्सवाने जपलेली आहे ही बारस परंपरा नेमकी काय आहे या दिवशी आदिवासी समाज नेमकी वाघबारस कशी साजरी करतात आणि एकूणच या वाघबारस परंपरेबद्दल या व्हिडिओ मधून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू खरं तर आदिवासी समाज वाघाला देव मानतो त्यामुळे वाघबारसच्या दिवशी गावाच्या वेशीला वाघाच्या मंदिरात जाऊन मोठ्या मनोभावाने पूजा केली जाते सण मोठा उत्सव साजरा करून सर्वांनी एकत्र नवस्फूर्ती केली जाते जंगलातील हिंस्र प्राणी म्हणजेच वाघापासून पाळीव प्राण्यांची गायी गुरांचे रक्षण व्हावे यासाठी वाघाला कोंबडा बोकडचा नैवेद्य दाखवला जातो तसेच काही भागात डांगर तांदळाच्या खिरीचा नैवेद्य देखील दाखवला जातो अकोले तालुक्यातील अनेक गावात वाड्या वस्त्यांवर वाघोबाची मंदिरं दिसतात काही आदिवासी भागात देखील अनेक ठिकाणी वाघदेवाची मंदिरं आहेत यासोबतच या दुर्गम भागातील प्रत्येक गावात किंवा गावाच्या वेशीवर वाघोबा मंदिर असते सह्याद्रीतील घाट रस्त्यांना आपल्याला वाघोबाच्या मूर्ती व औट्यांवर असलेली मंदिरं पाहावायच मिळतात जुन्नरला तळमाचीला ठाणे इगतपुरी आंबेगाव तालुक्यात पोखरीजवळ वैदवाडी येथे वाघोबाची मंदिर आहेत तर काही ठिकाणी लाकडावर वाघाच्या चित्राचे कोरीव काम करून त्यावर शेंदूर लावून ते या ठिकाणी ठेवलेले आढळतात अकोल्या तालुक्यात पिंपरकणे बिताका खिरविरे रतनवाडी घाटघर हरिश्चंद्रगड पायथा पेठियाची वाडी देवगाव म्हैसवळन घाटात झुल्याची सोन भागात बरस साजरी होत असते बरस दिवाळी दरम्यान आणि दिवाळीनंतर देखील चालू असते पेठेच्या वाडीजवळील भैरवनाथाच्या कलाडगडावर गावकरी जातात व प्रत्येकाचा अथवा कुटुंबाचे एक कोंबड कापून नैवेद्य दाखवतात पाचनही जवळ कोंड्याच्या कुंडातील झराजवळ देखील अशाच पद्धतीने बारस साजरी होते वाघ बारसेच्या दिवशी येथील प्रत्येक घरातून अथवा कुटुंबातून वाघाला एक कोंबडा नैवेद्य म्हणून बळी द्यावा लागतो कबूल केलेला कोंबडा दिला नाही तर वाघ रात्रीच्या वेळी घरी येऊन कोंबडा पळवतो त्याचबरोबर कुटुंबाच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने वाघाच्या बनातून लाकूड फाटा आणला तर त्याला वाघोबा काहीतरी शिक्षा म्हणून त्याच्या दारात येऊन गुरगुरतो किंवा त्याच्या पाळीव प्राण्यावर हल्ला करतो अशा आख्यायिका जुन्या जाणत्या लोकांकडून ऐकण्यास मिळतात आदिवासी भागात या दिवशी मोठा उत्सव असतो वाघबारसला गुरा की प्रत्येक घरातून तांदूळ गुळ व थोडे पैसे गोळा करून संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणतात या ठिकाणी गावातील प्रमुख जाणकार मंडळी मुले मुली एकत्र येतात वाघोबाच्या मंदिराच्या संपूर्ण परिसरात गायीच्या शेणाचा सडा व गोमूत्र शिंपडून जागा पवित्र केली जाते त्यात रांगोळी व फुलांच्या माळा लावल्या जातात देवांना शेंदूर लावला जातो गावातील मारुती व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटवली जाते सगळे लोक तेथे जमतात गुराखी मुले वाघ काही जण अस्वल तर काही जण कोल्हा अशी रुपे घेऊन खेळ खेळतात त्यातले एखाद्याला वाघ बनवले जाते या वाघाला पळायला लावून आमच्या शिवारी येशील का असे विचारले जाते वाघ झालेल्या गुराखी नाही नाही म्हणत पुढे पळायचा असा खेळ खेळला जातो वाघवारश्याच्या दिवशी आदिवासी वाघोबा बसवलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्यासमोर कोड्या लावतात नारळ फोडून पूजा करत देवाच्या पाया पडून आराधना करतात आमचे गवार्यांचे गोरा ढोरांचे खाड्या जनावरांपासून रक्षण कर आम्हाला चांगले पीक दे आजारांना दूर ठेव हे मागणे मागितले जाते रात्री व पहाटे एकाच्या हातात दिवा व त्याच्या बाजूनी मोराची पिसे व झेंडूच्या फुलांची सजावट केलेली असते रात्रीच्या व पहाटेच्या मंगलमयी वातावरणात हे सर्व बांधव तालासुरा दिनदिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या असे वेगवेगळी गीते म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन सण मागतात सायंकाळी घरच्या गोठ्याच्या बाहेर देखील रांगोळी काढली जाते तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला जातो सर्व प्राण्याची पूजा केली जाते व त्यांनाही गोडाधोडाचा नैवेद्य खाऊ घातला जातो आदिवासी तरुण तरून व तरुणी रंगबेरंगी कपडे घालून एकत्र जमून तारप कराच्या तालावर नाचायला आपल्या वाडी वस्तीत निघतात आपल्या परिसरात बेधुंद नाचतात तारप करी आपल्या तारप्यावर वेगवेगळी चाली वाजवून मजा आणतो प्रत्येक चालीचा नाच वेगवेगळा असतो या चाली वेगवेगळ्या नावाने परिचित आहेत मोराचा मुहरा चाली बदक्या चाली लावरी चाली बायांची देवांची रानोडी टाळ्यांची नवरदेवाची चाल अशा प्रकारच्या चाली असतात मात्र काळाच्या ओघात हे सर्व लोप पावत चाललेलं दिसतं सध्या आदिवासी भागातही वाघ बारस ही प्रथा नैवेद्यापुरती मर्यादित झाली आहे ती देखील ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आदिवासी परंपरेतील या वाघ बारस या सणाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बाकी तुमची दिवाळी कशी चालू आहे तुम्हा सर्वांना बोल भिडूकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा